रायगडावर झालेल्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळाले. सोहळ्याच्या आयोजनामध्ये त्रुटी असल्याचा आरोप करत खासदार सुनील तटकरे सोहळ्यातून तडकाफडकी निघून गेल्याचं समोर आले. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या. नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. रायगडावरील कार्यक्रमात स्थानिक खासदार असून बोलण्याची संधी न मिळाल्याने तटकरे नाराज झाले. आयोजनामध्ये त्रुटी असून प्रोटोकॉल पाळला नसल्याचा आरोप खासदार सुनील तटकरे यांनी केलाय. तटकरे यांनी म्हटलंय की मी एक शिवभक्त म्हणून इथं आलो होतो, पण नंतर या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप प्राप्त झाल्याचं दिसून आलं. प्रोटोकॉल म्हणून स्थानिक खासदारांना बोलून द्यायला हवं होतं, पण मला डावललं गेलं. अचानक शिवराज्याभिषेक सोहळा अर्ध्यावर सोडून सुनील तटकरे निघून गेले. मी या भागाचे प्रतिनिधित्व करूनही माझी संधी का डावलली असा सवाल त्यांनी ABP माझाशी बोलताना केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकाराचा निषेध केलाय. ट्विट करत सुळेंनी म्हटलंय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांना बोलू दिले गेले नाही. या भागाचे खासदार म्हणून त्यांना यथोचित प्रोटोकॉल आणि सन्मान देणे ही शासनाची जबाबदारी आहे, परंतु शासनाने या कार्यक्रमाला राजकीय कार्यक्रमाचे स्वरूप दिले हे अतिशय खेदजनक आहे. झाल्या प्रकाराचा निषेध, असं सुळेंनी म्हटलंय. यावर ABP माझाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की ते आमच्यासोबत होते, आजचा दिवस चांगला आहे, ऐतिहासिक आहे, अनेकजण या सोहळ्याचे साक्षीदार झाले, हे काहींच्या भाग्यात नसतं. तर देवेंद्र फडणवीसांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलंय की हे राजकारण आहे, पूर्णवेळ तटकरे सोहळ्यात होते आणि आता ते अशी टीका करतायत. तर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्यावेळीही अशी काड्या करणारी लोक होती आणि काही लोक फक्त राजकारण पाहतात, त्या राजकारणाला प्रतिक्रिया देण्यासाठी रायगड ही जागा नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट सत्तेसाठी पाहिजे, त्यांना फक्त परिवाराचं राज्य पाहिजे, असं मुनगंटीवारांनी म्हटलंय. दरम्यान आता हा वाद कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.